नमस्कार, मी दीपेश सुराणा. प्रभातच्या गणेशोत्सवात मी आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत व्यापार क्षेत्रातील सुभाषजी ललवाणी आणि अनुपजी नहार. तर यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. व्यापार क्षेत्रामध्ये सध्या करोनाच्या काळामुळे बरेच बदल झाले, स्थित्यंतर झाले, की व्यापार उलाढाल थंडावली होती आणि आता शासनाने निर्बंध कमी केलेले आहेत, त्यामुळे आता व्यापार क्षेत्रावर नेमका काय परिणाम होतो आहे? निर्बंध कमी केल्यामुळे व्यापार हळूहळू का होईना सुरळीत व्हायला लागलेला आहे. पूर्वी जो 1.5 वर्षाचा कालावधी गेला आणि करोनाने एवढी भयानक स्थिती आपल्या संपूर्ण देशाची, विश्वाची केली, त्या काळाचे निर्बंध आपल्यावर लादण्यात आले लॉकडाऊनसारखे, त्यामुळे व्यापार हा संपूर्णतया कोलमडला होता. बऱ्याचशा व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय खालच्या स्तराला गेली होती. त्यांना त्यांचं प्रापंचिक जीवन जगणं देखील शक्य नव्हतं. परंतु राज्य सरकार म्हणा, केंद्र सरकार म्हणा, यांनी कालांतराने जी शिथिलता यामध्ये आणली, त्या शिथिलतेच्या माध्यमातून परत सर्व व्यापारी बंधू जोमाने कामाला लागलेले आहेत, मेहनत घेत आहेत आणि आपला व्यापार जास्तीत जास्त कसा वाढेल आणि आपण जे 1.5 वर्षामध्ये गमावलेलं आहे ते कसं आपण कमू याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु यामध्ये तेवढंच सहकार्य ग्राहकांचं लागेल, कारण शासन नियम पाळणं फार महत्त्वाचं आहे. जर शासन नियम आपण पाळले नाही, गर्दी केली, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं नाही, सॅनिटायझरचा वापर केला नाही, तर मग परत गर्दी वाढल्यामुळे परत तोच गोंधळ तयार होईल आणि त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करावं लागेल. तर याच्यात आपल्या माध्यमातून मी एवढंच या ठिकाणी आव्हान असं करतो की आपला व्यापार सुरळीत चालण्यासाठी आपण देखील सर्व शासनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. येणाऱ्या ग्राहकांना क्रमाक्रमाने आत घेतलं पाहिजे. काउंटरवरची गर्दी ही कमी केली पाहिजे. त्या माध्यमातून व्यापार थोडा कमी झाला तरी चालेल, परंतु तुमचा प्रापंचिक जबाबदारी जी आहे त्या कमी यामुळे होतील. त्यामुळे शासनांना सहकार्य करणं गरजेचं आहे. जर आपण सहकार्य केलं तर शासन देखील निर्बंध जे आहेत अजून जास्तीत जास्त शिथिल करतील आणि त्यामुळे आपला व्यापार वाढू शकेल. अनुपजी, माझा आपल्याला एक प्रश्न असा आहे की आपण वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहात, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय नेमके बदल जाणवत आहेत सध्या? वैद्यकीय क्षेत्र एक साधारण 1.5 वर्षापूर्वी अतिशय म्हणजे परिस्थिती कठीण होती, पण हळूहळू जे आता निर्बंध कमी होत चालले जे होत आहेत त्यामुळे लोकांनाही म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात काम भरपूर मिळालं आहे. कामाचं प्रॉब्लेम नाही आहे, पण तिथे पण तुटवडा जाणवत होता काही वस्तूंचा, लाईक ग्लव्ज असेल, मास्क असेल आणि सॅनिटायझर असेल. पण आपण त्या क्षेत्रात स्पेशली काम करत होतो त्यामुळं आमचे जे सर्जिकल ग्रुप आहे, उदाहरण सदाशिवपेठेत म्हणा, दवा बाजार म्हणा, तिथे आम्हाला खूप अशी त्रास सहन करावाच लागला. पण कस्टमरला आणि हॉस्पिटल्सला पुरवठा करताना आम्हाला भरपूर त्रास झाला, पण आता तो सुरळीत होत आहे, आता तो प्रॉब्लेम येत नाही. आणि आता तसंही थोडंसं करोनाचं प्रमाण हे कमी होत आहे, फार मोठ्या प्रमाणात जाणवत नाही जे पूर्वी होतं ते. त्यामुळे आता तो जो गॅप होता तो कमी झालेला आहे आणि आता सुरळीत व्यवसाय चालू आहे, सर्वांचं काही प्रॉब्लेम वाटत नाही. ललवाणीजी सर, आपल्याला माझा एक प्रश्न असा होता की आता व्यापारी क्षेत्रात म्हणा किंवा उद्योग क्षेत्रात म्हणा, शासनाने जे निर्बंध लावलेले होते ते शिथिल केले आणि अजून शासनाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत की जेणेकरून व्यापार उद्योग वाढीस लागेल? शासनाने करोना काळामध्ये बऱ्याच घटकांना मदत केली, त्यामुळे आमच्या छोटे व्यापारी जे आहेत, ज्या व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर सहन करावं लागतं, त्या लोकांना परत उभारी देण्यासाठी शासनाने इतर घटकांना जशी मदत केलेली आहे त्याचे नियम ठरवून छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून जी मदत करता येईल ती जर केली गेली तर पुन्हा ते आपला धंदा जो प्रस्थापित व्यवसाय आहे तो पुनर्चालू करू शकतील असं मला वाटतं. आता जैन समाजाचा चातुर्मास सध्या चालू आहे, तर या चातुर्मास काळात विविध धर्मसाधना केल्या जातात, विविध ठिकाणी जैन साधूंचा वास, साधू संतांचा वास आहे, तर आपण सध्या काय काय कोणकोणत्या प्रकारच्या धर्मसाधना केल्या जात आहेत या संदर्भात आपल्या दोघांकडूनही उत्तर अपेक्षा आहे. आमच्या अकुर्डी निगडी प्राधिकरणमध्ये 2 साध्वीजींचा चातुर्मास आहे, जागृतीजी आणि वत्सलश्रीजी. जेव्हा चातुर्मासाचा प्रवेश त्यांचा झाला त्या दरम्यान
बरेचसे शासकीय निर्बंध होते, कोरोनाची स्थिती अतिशय वाईट होती आणि त्या याच्यामध्ये जैन साधू साध्वी ह्या पायी चालत असतात, अनमानी चालत असतात, त्यांना एका पर्टिक्युलर ठिकाणी आणलं गेलं पाहिजे. मग ते स्थानकमध्ये म्हणा, कुठल्या एखाद्या हॉलमध्ये म्हणा, धर्मशाळेत म्हणा, त्यांची त्या चातुर्मासकालीन व्यवस्था केली गेली पाहिजे. आमच्या इथे चिंचवड गावामध्ये आपल्या श्रमण संघाचे युवाचार्य महेंद्र ऋषीजी महाराजसाहेब आणि हितेश ऋषीजी महाराजसाहेब आहेत, आमच्याकडे जागृतीजी आणि वत्सल श्रीजी महाराजसाहेब आहेत. ह्या दोघंही ठिकाणचा जो चातुर्मास आहे, जास्तीत जास्त मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून प्रवचन धर्मसंदेश सगळ्या जनतेपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून गर्दी ही टाळली जाईल त्या ठिकाणी कुठलेही. चहा आता याच्यामध्ये एकच आहे की ज्या लोकांना उपवास करायचे असतात, 3 उपवास आहे, 8 उपवास आहे, मासिक 1 महिन्याचा उपवास आहे, त्या लोकांनी आपापल्या घरी बसून गर्दी टाळून स्थानकामध्ये येऊ शकतात, प्रत्याख्यान ते घेऊ शकतात, त्यांची धर्माराधना करू शकतात. संध्याकाळी प्रतिक्रमणला देखील सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक अंतर कायम राखून, आणि एक आपला जैन धर्माचं असं आहे, मोहपती जे म्हणतात ती एक मास्कसारखी आहे, त्यामुळे ती धारण केल्यामुळे सर्व लोकांना त्यामध्ये सुविधा मिळतात, कुठल्याही प्रकारचं शासन नियमाचं उल्लंघन या ठिकाणी होत नाही आणि सामाजिक अंतर ठेवून त्या ठिकाणी धर्माराधना चालू असते. असे बरेच कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन या ठिकाणी झालेले आहेत. जसं महावीर जन्मकल्याणक महोत्सव आहे, पर्युषण पर्वाचे 8 दिवसाची जी आराधना आहे, अंतगड सूत्र आहे, प्रवचन आहे, कल्पसूत्र आहे, याचं वाचन करून 4 आमच्या अकोली निगडी प्राधिकरणातल्या आणि चिंचवड गावातल्या 500 असे 1000 घरांना त्या यूट्यूबच्या माध्यमातून संदेश मिळत गेले आणि सगळ्या लोकांनी आपापल्या घरी बसून सगळ्या गोष्टी श्रवण केलेल्या. अनुजी, आपला चातुर्मास कालावधीमध्ये पिंपळे सौदागर संघामार्फतही काही कार्यक्रम घेतले गेले, तर आपला चातुर्मास कालावधीतला अनुभव सांगा. पिंपळे सौदागर येथे सध्या गुरु महाराज नसल्यामुळे आमच्या इथे एक छोट्याशा फ्लॅटमध्ये आम्ही जैन स्थानक केलेलं आहे. तिथे सर्व आराधना म्हणजे प्रवचन होऊ शकलं नाही, परंतु आम्हाला कल्याण प्रतिष्ठानला युवाचार्य जी होते तिथे जाता आलं आमच्या इथल्या लोकांना, आणि तपश्चर्या भरपूर मोठ्या प्रमाणात झाली यावेळेस, ज्यांनी घरातून ते शक्य झालं. आणि तपश्चर्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे फक्त आम्ही आलोयना आणि प्रतिक्रमण हे जे 8 दिवसाचे प्रोग्राम होते ते काही लोकांना ज्यांना शक्य नाही लांब जाण्यासाठी, त्यांना मग आम्ही स्थानकामध्ये व्यवस्था केली होती ठराविक अंतर ठेवून, जसं आता ललवाणीजीने सांगितलं तसंच, आणि सॅनिटायझरचा वापर, बाकी मास्क म्हणजे मोफत्ती होतीच आमची, आणि त्याप्रमाणे आमच्या इथे एक स्वाध्यायी आहेत खिमसराजी म्हणून, तुषार खिमसरा, ते आमचं प्रत्येकाचं आलोयणं आणि प्रतिक्रमण घेत होते आणि तो कार्यक्रम पण व्यवस्थित पार पडला. शेवटच्या दिवशी आमच्या इथे 8 विशेषतः खूप झाल्या, उपवास झाले, आणि विशेषतः लहान मुलांनी खूप सहभाग घेतला, म्हणजे बियासना करणं, 8 मुलांनी, 5 मुलांनी बियासना करणं, एकासना करणं हे प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं. युवा मुलांनी पण भरपूर 8 केल्या, तेले केले, महिलांनी पण उपवास केले, म्हणजे एकासनाचे तप केले, वर्ष तप केलं, त्यामुळे एकदम उत्साहात आणि आनंदी प्रमाणात व्यवस्थित झाला कार्यक्रम. एकंदरीतच आपण आता करोना काळातली जी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीत व्यापारी वर्गाने कशा पद्धतीने मात देऊन आपला व्यापार उदीम वाढवला याविषयी चर्चा केली. दैनिक प्रभातशी संवाद साधल्याबद्दल सुभाष ललवाणी सर, अनुप नहार सर यांचं मी धन्यवाद करतो.